नमस्कार मित्रांनो टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जसे तुम्हाला स्क्रीनवर न्यू ऑन इफेक्टचे लोबो पाहायला मिळत आहे तर असे लोबो आज आपण इथे मास्टर ॲप्लिकेशनमधून तयार करणार आहोत तर मित्रांनो हे लोबो तयार करण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे याची सर्व लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मी इथे स्क्रीनवर इथे टेलिग्राम चे नाव दिलेले टेलिग्राम चॅनल चे ते मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे ती मी ते ती सर्व मटेरियल दिलेले आहे तिथून तुम्ही फ्रे हे मटेरियल यूज करू शकता तो मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर मित्रांनो चला तर आपण इथे लगेच ॲप्लिकेशन ओपन करून व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात करूया तो मित्रांनो किती कायन मॅटर हे ॲप्लिकेशन मी ओपन केलेलं आहे ओपन केल्यानंतर इथे प्लस ऑप्शन पाहायला तर प्लसवर क्लिक करायचे आहे नंतर इथे सोळा पॉईंट नऊ हे ऑप्शन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे बॅकग्राऊंड पाहायला मिळते बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे आणि ते ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचे आहे बॅक ब्लॅक बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मी तुम्हाला एक न्यूनचे इफेक्ट दिलेले आहे ते इफेक्ट आपल्याला इथे घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला लेअरवर जायचं आहे लेअर घेऊन मीडियावर जायचं आहे मीडिया गेल्यानंतर इथे मी हे घेतलेलं आहे हे घेतल्यानंतर आपले जे ही निवडणची आपल्या जितलं इफेक्ट आहे यावर क्लिक शेवट पॉईंटला जायचं आहे अशा प्रकारे आणि हे जे बॅकग्राऊंड समोरच्या आहे हे वेस्ट पार्ट आहे हे आपल्याला ते कट करायचं आहे त्यावर क्लिक करून आपल्याला इथे खायची ऑप्शन प्रमाणे यावर क्लिक करायचे आहे इथे प्रमाणे ट्रीम टू राईट ऑफ द प्ले हेड त्यावर क्लिक करायचं आहे नाही हे कट करायचे आहे नंतर आपल्याला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर बघा की अशा प्रकारे आपल्याला ते समोर घ्यायचे आहे समोर घेतल्यानंतर इथलं जे आपला जर इफेक्ट यापर्यंत आला हे बघा की अशापर्यंत तिथं आल्यानंतर आपल्याला लेअरवर द्यायचं आहे लेअरनंतर मेडियावर जायचे आहे मेड्यावर गेल्यानंतर मी इथे तुम्हाला इथे यूट्यूब फेसबुकचे सर्व मटेरियल दिलेले आहे तुम्ही ते आणि मी इथे यूट्यूब घेत आहे यूट्यूब घेतल्यानंतर की अशा प्रकारे मी हे सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहेत आपण मध्ये देऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता हे अशा प्रकारे इथे व्यवस्थित छोट्या साईजमध्ये करून आपल्याला इथे असे सेट करावं लागणार आहे तर एक मी अशा प्रकारे ते के सेट केलेलं आहे सेट केल्यानंतर आपल्याला इथे इन ॲनिमेशन तिथे इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे कोणते ॲनिमेशन इथे घेऊ शकता तेव्हा की इथे आपल्याला वर ठेवायचा आहे बाकी वन वर मी ते ठेवलेलं आहे वनवर ठेवल्यानंतर आपल्याला इथे आपण दुसरा घेऊया बाकी अशा प्रकारे मी ते घेतलेलं आहे स्कॅब इथे स्कॅब अप मी इथे घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथे घ्यायचा आहे बाकी मी इथे पूर्ण साईज इथे करत आहे तर पूर्ण साईज केल्यानंतर बाकी आपण हा जो घेतलेला आहे आपण इथे थोडा करूया मी साईज इथे लहान केलेला आहे थोडं आपण इथे सॉरी मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर आपल्याला बाकी हे जे लोबो आहे हे लोबोचे थोडं समोर यायचे हे जे नाव आल्यानंतर आणि इथे आपल्याला लेअरवर जायचे आहे लेअर गेल्यानंतर टेक्स्ट वर क्लिक करायचे आहे टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्या चॅनलचे नाव टाकायचे आहे तुमचे जे चॅनलचे नाव असेल ते तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो मी इथे माझ्या चॅनलचे नाव टाकत आहे मराठी टेक मराठी टेक टाकल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे डबल ए ऑप्शन प्राम्ळे यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते कोणताही फॉन्ट घेऊ शकता मी इथे हा एक फॉन्ट घेत आहे हा फॉन्ट घेतल्यानंतर आपल्याला जे नाव आहे याच्या नावाची साईज आपल्याला इथे मोठी करावं लागणार आहे तर बघ मी ते प्रकारे इथे मोठी केलेली आहे अशी करून घ्यायची आहे ती करून घेतल्यानंतर आपल्याला इन ॲनिमेशनवर जायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल तिथे तर अशा प्रकारे आपण इथे क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो आपण इथे राईट घेऊया आपण लेटर लेटर बाय लेटर ऑप्शन पाहायला मिळतात मी इथे लेटर बाय लेटर हे ऑप्शन घेतलेले आहे लेटर बाय लेटर ऑप्शन घेतल्यानंतर नंतर परत आपल्याला टेक्स्टवर क्लिक करायचं आहे जर आपल्याला इथे काही टेक्स्टमध्ये वेगवेगळ्या चेंजेस करायचे असेल तर ते चेंजेससुद्धा आपण इथे करू शकतो तर मित्रांनो ते चेंजेस करत असेल तर करायचे नाही तर काही करायची गरज नाही आणि आपल्याला हे लेअर फुल वाढवून घ्यायच्या बाग मी अशा प्रकारे ते वाढून घेतलेलं आहे वाढवून घेतल्यानंतर बघा की अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहे हे इफेक्ट आणल्यानंतर अशा प्रकारे नाव आलेलं आहे आणि हा जो इफेक्ट आहे ते जेव्हा आपला आरामानं जे भाग ते फास्ट इथे पाय मिळत आहे ते फास्ट इथे होत आहे आणि जेव्हा आपण आरामानं इथे येईल त्यावेळेस आपल्याला इथे अशा प्रकारे ते कर आ, क्लिक करायचं आहे आणि ते कट करायचे हे जे मराठी नाव आहे हे आपल्या इथून समोरची लेयर कट करायची आहे सॉरी मित्रांनो कट म्हणजे इथे मध्यमभागी भाग पाडायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे म कचीच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ते प्राम्ळेस स्क्लिप ॲट अ प्लेहेड यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत खाली हे लोबो आहे हे थोडं समोर अशा प्रकारे इथे घ्यायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे आणि कट करायचे आहे बघा मी अशा प्रकारे इथे कट केलेला आहे कट केल्यानंतर आपल्याला इथे हे थोडं समोर घेऊया बा अशा प्रकारे मी ते व्यवस्थित तुम्हाला लावायचं आहे मी ते तुम्हाला फास्टमध्ये करून दाखवत आहे तर आपल्याला मराठेकवर क्लिक करायचं आहे आणि ते इन शेअरवर सॉन इन ॲनिमेशनवर जायचं आहे आणि ते नॉन करायचे हे समोरचा पार्ट आहे ते नॉन करायचं आहे नंतर परत आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आउट ॲनिमेशन पाहिलं आउट ॲनिमेशनवर जायचे आहे आणि आपण इथे लेटरचे पाहिले होते आपण लेटर इथे डाऊन अप इथे करत तर आपण या साईटला ते केलेलं आहे आपण इथे अशा प्रकारे इथे करायचं आहे बघा मी अशा प्रकारे इथे केलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला खाली इथे जो आपण इथे यूट्यूबचा सिंबॉल घेतलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे इन ॲनिमेशनवर जायचं आहे आणि हे इन ॲनिमेशन नॉन करायची आहे नॉन केल्यानंतर परत यावर क्लिक करायचे आहे आणि ते आउट ॲनिमेशनवर जायचे आहे आउट ॲनिमेशनवर गेल्यानंतर आपण जो लोबो सॉरी मित्रांनो जो इफेक्ट घेतला होता ते इफेक्ट आपल्याला इथे घ्यायचं डाऊन घ्यायची आहे आपल्याला स्कॅन डाऊन तर अशा प्रकारे आप आपण इथे सुरू करून पाहूया बा अशा प्रकारे इथे आलेलं आहे हे आल्यानंतर आपण जे मराठी हे नाव ते कट करत आहे तर मित्रांनो हे जे नाव आहे हे आपल्याला लहान साईजमध्ये अशा प्रकारे इथे घ्यायचे आहे म्हणजे जे व्यवस्थित सेट करायचे आहे ते कमी करूया आपण बा इथे कमी केल्यानंतर अशा अशा प्रकारे आपल्याला इथे पाया मिळेल बाकी किती भारी ती आपल्याला पाया मिळत आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कलर ॲड करायचा असेल तर आपण इथे कलर सुद्धा ॲड करू शकतो तर हे कलर कसा ॲड करायचा हे आपण इथे लगेच पाहूया त्यासाठी आपल्याला काय करायचं लेअरवर जायचं आहे लेअर गेल्यानंतर मीडियावर जायचं आहे मीडिया गेल्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंड क्लिक केल्यानंतर हे तुम्ही इथे कोणतेही बॅकग्राऊंड घेऊ शकता तुम्हाला इथे दर ब्लॅक बॅकग्राऊंड सॉरी मित्रांनो व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं असेल व्हाईट घेऊ शकता इथे ग्रीन येलो तसे कोणतेही बॅकग्राऊंड तुम्ही इथे घेऊ शकता तर मित्रांनो जर मी तुम्हाला इथे कलरमध्ये एक इफेक्ट देईल ते तुम्ही मित्रांनो कलरमध्ये सुद्धा तुम्ही इफेक्ट ॲड करू शकता तुम्हाला एक सिंगल कलर घ्यायचा असेल सिंगलसुद्धा करू शकता ते मी तुम्हाला ते कलरमध्ये वेगळा इफेक्ट टाकून दाखवणार आहे तर मग मी हे जे बॅकग्राऊंड आहे हे मी इथे कलरचा बॅकग्राऊंड इथे घेतलेला आहे तर हे मी इथे फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचे जसे कैचिस साईडला ऑप्शन पाहणे यावर क्लिक करायचे आहे आणि ते फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचे आहे स्क्रीनमध्ये केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे खाली ऑप्शन पाहणे या साईडला बिल्डिंग बिल्डिंगवर क्लिक करायचे आहे आणि इथे ओवरलायवर क्लिक करायचे आहे ओवर क्लिक केल्यानंतर बाकी हे आपल्याला अशा प्रकारे इथे इफेक्ट पाहायला मिळेल तर बघा की अशा प्रकारे इफेक्ट आहे जर आपण इथे मल्टिप्लायवर क्लिक केलं तर हे सर्व नाव आपल्याला अशा प्रकारे इथे पाय मिळेल तर मित्रांनो आपण ओवरलावर क्लिक केल्यानंतर बघा की अशा प्रकारे इथे आपल्याला भरपूर भारी इथे पाय मिळत आहे तुम्ही इथे दोन्ही ऑप्शन करू शकता ओवरला करू शकता की तेव्हा मल्टिप्लाय करू शकता मल्टिप्लायवर क्लिक केल्यानंतर बाकी की आपल्याला अशा प्रकारे इथे पाय मिळेल व्हिडिओ तुम्हाला सुरू करून दाखवत आहे बघा अशा प्रकारे आपण इथे इफेक्ट तयार करू शकतो जर मित्रांनो तो आपल्याला इथे दुसरा कलर चेंज करायचा असेल तिथे मराठीचा तर मराठीचा आपण दुसरा कलरसुद्धा चेंज करू शकतो अथवा की आपण इथे चेंज करण्यासाठी ते कलर दिलेले आहेत तर आपण यावर क्लिक करून बघा की ते मराठीवर क्लिक करायचं कलर ऑप्शन मिळते तिथून आपण इथे कलरसुद्धा चेंजेस करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण अशा प्रकारे इथे तयार केलेलं आहे तर मित्रांनो हे सेव्ह करण्यासाठी ते वरती एक ऑप्शन पाहा मिळेल यावर क्लिक करायचे आहे आणि एक्सप एक्सपोर्ट करून सेव्ह करायचे आहे ते मित्रांनो एक्सपोर्ट करून सेव्ह केल्यानंतर आपल्याला गॅलरीमध्ये डायरेक्ट पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर तर असेच मी नवे नवे व्हिडिओ घेऊन येत असतो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका